के मैदान में। आप संघर्ष करो, हम आपके साथ हैं। अच्छा, आज जर सावित्रीबाई पुरे नसत्या तर आज आपण जे चित्र बघतो ते चित्र आपल्याला दिसत असतं। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या समाजकार्याला मदत केली आणि 1 जानेवारी 1848 मुलींची पहिली शाळा काढली। त्या शाळेचं आज योगदान पूर्ण भारतामध्ये महिलांना पूर्ण स्वातंत्र्य मिळालं आहे, शिक्षण मिळालं आहे। आज महिला राष्ट्रपती पंतप्रधान एवढंच नव्हे तर ते चावला ज्या आहेत त्या यानात बसून चंगावर गेल्या। हे कशामुळं घडलं तर फक्त सावित्रीबाई फुले यांच्या योगदानामुळं। त्या काळी महिलांना चूल आणि मूल एवढंच बंदिस्त ठेवलं होतं, शिक्षण तर हा नावच नव्हता। शूद्र आणि महिला ह्या सारख्या होत्या, शिक्षणाचं पूर्णतः बंदी होती। अशा त्या विषम काळामध्ये सावित्रीबाई फुलेंनी आपल्या स्वतःच्या अंगावर शेण माती गोटे झेलून महिलांच्यासाठी शिक्षण दिलं आणि महिलांना शिक्षण महात्मा फुलेकडून गिरवलं। त्या पहिल्या अध्यक्ष ज्या शिक्षिका आहेत भारताच्या त्यांना मी सर्वात प्रथम अभिवादन करतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर त्या काळी महिलांच्यासाठी हा योगदान दिलं नसतं तर आज आपल्याला हे चित्र पुन्हा हे मनगळीत दिसलं नसतं की आज पुन्हा या भारतामध्ये पुन्हा हिंदुत्ववादीचं चक्र सुरू होते की काय अशी शंका निर्माण झालेली आहे। शिक्षण हे सरकारचं शिक्षण हे घेणं हे सरकारचं कर्तव्य होतं शिक्षण देणं, परंतु आज प्रायव्हेटायझेशन करून शिक्षण हे महाग करून सोडलेलं आहे। आणि लहान मुलांसाठी केजीपासून तर कॉलेजपर्यंत पहिल्यांदा पैसे भरावे लागतात आणि नंतर शिक्षणाचे दार तुम्हाला मिळतात। महानगरपालिकेचे आणि जिल्हा परिषदेचे शाळा महाराष्ट्र सरकारने भारत सरकारने बंद केलेले आहेत, हे कशाचं धोकं काय? आज जर सावित्रीबाई असत्या महात्मा फुले असते तर हे कधीच होऊ दिलं नसतं। आणि आजही त्या गोष्टीमुळे डोळ्यात तांबडं पांघरून याच्यावर कधी डोळे उघडलेले नाही, तरी आम्हाला जर यांना अभिवादन करायचं असेल तर शिक्षणासाठी पुन्हा आम्हाला आंदोलन आणि चळवळ करणं गरजेचं आहे, एवढंच मी बोलतो। आज सावित्रीबाई यांचा जन्मदिवस आहे। सावित्रीबाईंनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये या देशातील सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक नवीन चेतना निर्माण करण्याचं काम, शिक्षण देण्याचं काम त्यांनी मरेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी शिक्षणाचं काम केलेलं आहे। परंतु या देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील सरकार स्वतःला पुरोगामी समजते, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारचं महाराष्ट्र असं समजते, परंतु याच महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा गळा कापला जात आहे। आणि आत्ता नवीन उदाहरण म्हणजे या महाराष्ट्रातील संपूर्ण 65,000 शाळा या प्रायव्हेट आणि उद्योगपर्यंत देत आहे। या महाराष्ट्रामध्ये वंचित समाजातील सामान्य माणूस हा 70% शिक्षणाच्या भरोशावर आपलं जीवन व्यतीत करतो आहे। आणि म्हणून या देशातील लोकांना शिक्षण वंचित होण्यासाठी सावित्रीबाई असतानासुद्धा या पेशव्यांनी सामाजिक बहिष्कार टाकून सावित्रीबाईला शाळा बंद पाडण्याचं काम केलं आहे। परंतु आज पैशाच्या भरोशावर सरकार उद्योगपतींच्या माध्यमाने या देशातील शिक्षण आणि विशेषतः महाराष्ट्र शिक्षण बंद करण्याचं काम करीत आहे। आणि म्हणून माझी अशी विनंती आहे या सर्व समाजातील लोकांना या सरकारच्या विरोधामध्ये बंड करून आपण उठलं पाहिजे, शिक्षणाचं दार आपण उघडं केले पाहिजे। आणि या 65,000 शाळा ज्या आहेत या प्रायव्हेट देण्यापासून लोकांना सरकारला बाध्य केलं पाहिजे की या सरकारला शाळा देऊ नये, फक्त सरकारी शाळा लोकांनी चालवावे, सरकार चालवावे। आणि म्हणून या विरोधामध्ये समाजाने उठून उभं व्हायला पाहिजे। मित्रांनो, आज मी सांगू इच्छितो या देशामध्ये जातीवाद धनवाद सुरू आहे आणि हा समूळ नष्ट करण्यासाठी हा जातीवाद धनवाद समूळ नष्ट करण्यासाठी आपल्याला येणाऱ्या 24 निवडणुकीमध्ये या जातीवादी सरकारला धर्मांध सरकारला उठून पाडायचं आहे। आणि म्हणून आपण सर्व लोक या सरकारच्या विरोधामध्ये उभं राहून आणि आपल्या शिक्षणाच्या विरोधामध्ये शिक्षणाच्या समर्थन उभं राहून आपण सरकार निषेध करूया आणि 24 निवडणुकीमध्ये त्यांना आपली जागा दाखवून देऊया। धन्यवाद। मोबाईल शॉपिंग
Thank you.